दीपू, तुझे बाबा इस सुपारी बांधून कन्यादानाला बसणार आहेत. मला शिक्षा म्हणून कन्यादानाला बसू देणार नाही आहेत ते. हे मला मान्यच आहे, ही शिक्षा मी चूक केली आहे, पण लोक विचारतील की मी का नाही बसले यांच्या सोबत कन्यादानाला. मी काय उत्तर, दीपू हक. हा, मी जर आलेच. नयनचे पप्पा, मी म्हंटल ना काहीतरी गडबड दिसते म्हणून. आता दीपू पण हॉलमधनं बाहेर पडली. देशपांड्यांच्या मुली एक एक करून गायब होत आहेत. आता तुम्ही बघा मी कसा धिंगाणा घालते ते. मी तर म्हणतो घालच, फार अहंकार आहे ना त्यांना त्यांच्या संस्कारांचा. मग तो चिरडूनच टाकाच, होऊन जाऊ दे. दादा ऐकून जर घे माझं. ऐकून काय ऐकून घेऊ मी तुझं कार्तिक, काय ऐकून घेऊ. इंदिरा, आज तुझ्यामुळे घरात गुंड शिरले कार्तिक. आईला धमकी दिली त्यांनी, तुझ्यामुळे आई आज रडली कार्तिक. लाज नाही वाटत तुला? इंदिरा, इंदिरा मार मला दादा, खरंच मार. तू माझा मोठा भाऊ आहेस, तुला अधिकार आहे, पण एकदा माझं ऐकून घे दादा. मी हे सगळं जे काही केलं ते माझ्या प्रेमासाठी केलं. अरे कोणाडीच लाख रुपये कोणावर उडवलेस? हा कार्तिक, प्रेमात पैसा महत्वाचा नसतो, हृदय मोठा असायला पाहिजे. आणि इथे हॉटेलमध्ये येऊन काय प्रूव्ह करायचं तुला? हा म्हणजे घरात काय वाटेल ते होऊ दे, पण तू सेफ राहायला पाहिजे. अरे इतका स्वार्थी असेल तुम्हाला वाटलं नव्हतं कार्तिक? थांब सत्तू. नाही सत्तू, मारू देत त्याला. मार दादा, तू मला मारून टाक. तू मला इथे लहान भाऊ त्याच्या प्रेमासाठी तडफडतोय, तर मोठ्या भावाचं काळीज ना असं पिळवटून जायला हवं होत. दादा तू मला अनाथ केलंयस. कार्तिक, इंदिरा कार्तिक बस इथे. कार्तिक, तू म्हणशील त्या मुलीचा हात मी तुझ्या हातात दे. त्या मुलीला मागणी घालायला मी स्वतः तुझ्या सोबत येईन, पण आज जे घडलं ते परत होता कामा नये, नाहीतर पुढल्या वेळी माझा हात थांबणार नाही कार्तिक. दादा मी प्रॉमिस करतो इथून पुढे असं नाही होणार. पण दादा ज्या मुलीवरती मी प्रेम करतो त्या मुलीसोबत माझं लग्न लावून. हो मी शब्द देतो, पण आधी घरी चल. चल दादा, तुझा राग गेलाय ना? हो, पण परत असं वागू नकोस कार्तिक.
कार्तिक मी आली आहे. कार्तिक कार्तिक आतेस ना. अरे ओ तरी दे. कार्तिक आहे आमचं आत्ताच बोलणं झालंय. हे बघ माझं आणि कार्तिकचं ठरलंय. आता तुम्हाला परत नाही घेऊन जाऊ शकत. ठीक आहे दीपू. नाही ना अगं कार्तिक इकडेच गेलाय. हे बघ तो येईल आता. मग आम्ही ठरवलंय आम्हाला काय करायचंय. हा तो उचलेल फोन. आता तो येणार आहे. हा आमचं ठरलं. ठीक आहे दीपू. नाही ना अगं तुला समजत नाहीये का दीपू. अगं तो इकडे गेला. आमचं ठरलंय तो येईल. मग आम्ही दोघे जण जाणार आहोत. आमचं ना एकमेकांवर खूप प्रेम आहे दीपू. तुलाही माहिती आहे ना ते. मग तू का अशी वागतीये. अगं दीपू तू अजून इथे का आहेस. तू जा ना. हे बघ तू जा. दीदीचं लग्न आहे. तुझी तिकडे गरज आहे. तू इथे काय थांबते. जा ना अगं. बाबांना तुझी गरज आहे. बाबांची नालायक मुलगी मी आहे ना गं. त्यांना काही फरक नाही पडत मी आहे का नाहीये. पण तू जा. तुझी तुझी गरज आहे. तू जा जा हा जा. कार्तिक आणि माझं सगळं मी बघेल ना. माझं माझं तू प्लीज जा ना. दीपू नको ना. तू नाही समजत आहे का. कार्तिक फोन नाही उचलत आहे ग. मला सोडून गेला असेल का ग तो. दीपू कार्तिक मला सोडून गेला असेल का ग. मी त्याच्यासाठी सगळं सोडून आली आहे. तुला नाही जमत आहे का. कोणालाच मी नाही आवडत का ग दीपू. बाबांना नाही कार्तिक पण मला सोडून गेला दीपू. दीपू मी काय करू. शांत. कार्तिकवर विश्वास ठेवलास आणि इथे आलीस ना. आता तुझ्या बहिणीवर थोडा विश्वास ठेव आणि चल माझ्या बरोबर. मी तुला सांगितलंय ना दीदीचं लग्न झाल्यावर मी स्वतः बोलेन बाबांशी. आपण सगळं सॉर्ट आउट करू. पण आता चल माझ्या बरोबर प्लीज. कार्तिक नीट घरी जा. दीपिका मॅडमचे 5 मिस्ड कॉल्स. सत्तू बस
काय मग देशपांडे सर काय भेट देताय आमच्या नयनला कन्यादानाच्या निमित्ताने खर तर एखादा सोन्याचा दागिना देतात पण अगदीच परवडत नसेल तर चार चांदीची भांडी तरी द्या कन्यादानासाठी दागिने म्हणजे ही असली पद्धत मी पहिल्यांदाच ऐकतोय हो ते आहेच म्हणा तुम्हाला अनेक रीती रिवाज पद्धती आम्ही सांगितल्या ना पहिल्यांदा त्याच काय देशपांडे साहेब तुम्ही आपलं ना तुमचे संस्कार आणि तत्व हे जोराशी कवटळून बसता आणि त्याचे डांगोरे पिटत बसता मग देशपांडे सर असे त्यांच्या मुली तशा अशी कौतुक करून घेता ना पण आमचं तसं नाही हो आम्ही ते जगतो आणि हे आम्ही लग्न ठरल्यापासून पाहतोय ना तुमच्याकडे ना अजिबात रीतभात नाही जावयाला आणायला विमानतळावर कुणीच नाही बाकी मानपान देवाणघेवाण हे सगळं आम्हीच सांगितलं तुम्हाला खर तर ना तीन तीन मुली असणाऱ्यांना हे आधीच माहिती असायला हवं पण ह्यांच्या फक्त संस्काराच्या हवेत गप्पा आचरणात मात्र बोंब अहो आई तुम्ही प्लीज बाबांना असं नका ना बोलू नका बोलू म्हणजे हे हो हो असले भांडे देणार तुम्ही माझ्या अमेरिकन मुलाला हे बघा ताई चार चौघात असा आरडाओरडा करून तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू याचं दडपण आणू नका आमच्याकडून जे देणं शक्य होतं ते आमच्या कुवतीच्या बाहेर जाऊन आम्ही दिलेलं आहे तुम्हाला माहित आहे तुमच्या मुली आणि संस्कार खर तर याच्यावर तुम्ही न बोललेलंच बरं माझ्या मुलींना संस्कार दिलेत हो ना मग मला एक सांगा तुमची ती सुसंस्कारित मधली मुलगी लाडकी सानूताई आता आहे कुठे हॉल मध्ये तर दिसत नाही बाई पळून बिळून तर गेली नाही ना काय काय बोलताय काय तुम्ही सानिका असेल इथंच कुठतरी सानिका असेल इथंच कुठतरी असेल ना मग लावा की फोन उचलते का फोन बघा नाहीतर तुमच्या त्या दीपिकाला फोन लावा मुली कशा ताळतंत्र सोडून वागतायत त्याकडे लक्ष नाही आणि तोंडी आपले संस्कार आणि तत्व संस्कार 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 स्नेहलता ताई तुम्ही केलेले हे आरोप जर खोटे ठरले तर थांबा ना नाही बेटा तर फोन दे रे तुझा आत्ता कळेल तुम्हाला कुठे येते काय झालं काकू फोन का करताय आम्ही इथेच आहोत सांगा ना काही प्रॉब्लेम आहे का फोन का करताय बोला ना काकू काय झालं काही काम आहे का बाबा आई आता मला बोलायचं आतापर्यंत ह्यांच्या स्वभावाकडे बघून मी शांत होते तुम्ही पैशांच्या मोहापायी आई बाबांना काय वाटेल ते बोल लावलेत आणि ते मी आतापर्यंत शांतपणे काहीही न बोलता ऐकून घेतले
पण आज तर तुम्ही माझ्या बहिणीवर घाणेरडा आरोप केला. तो मी नाही सहन करू शकत. मला हे लग्न नाही करायचं. दिवसापासून मी बघतीये हे लग्न मोडू नये, हे लग्न व्हावं म्हणून आपल्याकडच्या मंडळींनी सगळं भोगलं, सगळं सहन केलं. यांचा समजूतदार स्वभाव, त्यांनी तुम्हाला आतापर्यंत दिलेला मान, या सगळ्याकडे बघून मी आईंच्या वागण्याकडे आणि त्यांच्या या लागट बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. खर तर मी ते सहन केलं. त्यांचं संपतच नाही आणि आज तर शर्तच झाली. कन्यादानाच्या विधीत अडवणूक करून काहीतरी दागिना स्वतःच्या पदरात पाडून घेण्यासाठी तुम्ही बाबांचा सगळ्यांसमोर वाटेल तसा अपमान केला. माझे बाबा एक वेळ अर्धपोटी राहते पण ते खूप मानी आहेत. एक वेळ त्यांनी स्वतःची आबाळ करून घेतली पण आमच्या पायात कधीच काटा रुपू नाही दिला. पण माझ्या आनंदा खातर पहिल्यांदा आयुष्यात त्यांनी कोणाची तरी माफी मागितली आणि त्यात तुम्ही होता ताई. आणि आज माझ्या बहिणीवर वाटेल ते आरोप करून तुम्ही ना तुमच्याच संस्कारांचा अपमान केला. आता मला हे लग्न नाही करायचं. मला माफ करा. चला का अगं ऐक. आई थांब, काय म्हणलं तुम्ही हे असं वागून काकू? घ्या लग्न मोडलं. आणि कोणी मोडलं तर आमच्या तिघींपैकी जी सगळ्यात शांत आहे, सहनशील आहे आणि मृदू स्वभावाची अशा आमच्या दीदी. म्हणजे बघा तुम्ही किती त्रास दिला असेल आम्हाला. काकू लग्न म्हणजे दोन जीवांचे एकत्र येणे आणि तेही आयुष्यभरासाठी. त्यांना आशीर्वाद द्यायचं सोडून तुम्ही काय कटकारस्थान करताय? फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार केलात आणि आमच्या पैशातून तुमच्यासाठी वस्तू जमा करत राहिला. आणि ज्या संस्कारांचा तुम्ही सतत उल्लेख करून आमच्या बाबांना बोलत असताना आज त्याच संस्कारांमुळे हे लग्न टिकून राहिलंय. नाहीतर ते केव्हाच मोडलं असत. काकू सून ही लक्ष्मीच्या पावलांनी येते पण तुम्ही लक्ष्मीच्या मागे लागत आणि त्या सुनेला झिडकारलं आणि आज त्याच सुनेने तुम्हाला झिडकारलं.